त्याच्यामुळे मला हे थोडंसं बोलावं लागणार आणि मी विषय सोडून मात्र अजिबात जाणार नाही. भुवने सांगितलं तुम्ही अभ्यास केला काय लोकेकवर, तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही सुद्धा गाऊ शकता. बुवा प्रामाणिकपणे सांगतोय मला गरज नाही, कारण सांगतोय तेवढा माझ्याकडे वेळ नाही. तुमचं कसं आहे नेमके कार्यक्रम आणि हल्ली जरा माझ्या समितीत आल्यामुळे चार कार्यक्रम वाढले आहेत. हे म्हणजे मान्य करा नाही तर नको करू. लोकेभुवाला टार्गेट केलं तर कार्यक्रम मिळतात हा एक सध्या विषय झालेला आहे. असू दे, त्या विषयावर मला पण जायचं नाही. मला माझा एक वाईट बुवा एका गोष्टीचा वाटलं की तुम्ही परशुराम बुवांच्या गाण्याचा बोलण्यापर्यंत तुमची आता बदल केली. तुम्ही काय सांगितलं की परशुराम बुवांची नोटेशन 37 वर्ष झालेली तुम्ही आज घेताय. बुवा लाज वाटली हो माझा. बुवा साधा नोटेशन नव्हता का इथे? जर मयूर पिंगुळकर किंवा जर ज्या भजनी बुवांचा जर मानत असतील तर त्यांच्याकडे चौकशी कर या नोटेशनची. स्वतःचा काहीतरी बसव, स्वतःचा बसव. तू आताचा नोटेशन तू काय म्हटलं तर सगळा स्वतःचा, सगळा स्वतःचा. कोणाचा काय मदत अजिबात घेतलं एवढं तू आता मोठं झालं. प्रदीप पांचाळ बुवा, विराज गावकर यांनी मला डबल बारीक क्षेत्रामध्ये आणलं आणि ज्या प्रदीप पांचाळांकडे तू शिकलं ते ज्या ठिकाणी क्लास घेतात त्या तालुक्यात तू जवळपास पण घातलं, म्हणजे त्यांचा शाप मारून त्याच्यात घातलं. हा पण तेवढाच ना. अरे आपले गुरुजी ज्या ठिकाणी क्लास चालवतात त्या ठिकाणी विद्यार्थी कुठला घालेल काय क्लास? आणि हा मी रोखोक बोलते म्हणून फक्त लोक इमो वाईट असतात. अरे लाज वाटा हवी होती तुका, लाज वाटा हवी होती. तू कोणाक येते सर्ग म्हणजे 2-4 रागांचे कोणाक शिकवतो लोक इमुवात? बोलणार मी जे तू सुधारायला पाहिजे. नुसतं भजन, नुसतं भजन करून जर हे गोविंदवासी तुला बोलवत असतील ना तर मला सांग. नुसतं भजन करून कोण नाही विचारणार, लक्षात ठेव. जे नुसते भजन करतात ना ते स्पर्धेमध्ये नम्रावर असतात. स्पर्धे मगाशी प्रसाद आमरोसकरचं मी नाव घेतलं, ते स्पर्धेमध्ये असतात. आमचं बाली तू काय यार त्यांच्या बरोबर स्पर्धेत भाग घे, तुका माहिती आहे ना लागली मुठ बंद करून ठेवू कोई. ऐते 2-4 राजांचे ऐते रागांचे पाजळून येत उलटे सुलटे करून आणि माका तू तत्वज्ञान शिकवत. काय सांगितलं विराज बापरच? अरे माका तुमच्या वादाशी काही देणार घेणार नाही. माका जात वाटला तर मी बोललोय. दादा परब तुम्ही नाव येऊन घेतलंय, दादा परब, महेश परब, राजू सावंत, विराज बापर, चंदू खोत, मोहन मेस्त्री, हे खायच्या तालुक्यातले? मग धोंडे माती लोकेपुरात जर राग आणि भजन जर पडत नसतं तर हे 25 वर्षात माझ्याकडे बसले असते काय? बरं हे असंच पकवत मला गोळखीचे तुझ्या. नाही तर उद्या सांगते कोण दादा परब? कुठल्या बुवा बरोबर आपण बसलोय ना तुका ती सवय झाली आहे त्या 2-4 कुठच्या बुवा बरोबर बसान बसा. तुझी पंचकृती असतात माझं सध्याच करते माझा फरक काय ना असू दे पंचकृती. पण ज्या ठिकाणी मोगो गावात ना ते असू काय पाहिजे आयुष्य तू लगीन सुद्धा करून काही सर लक्षात. तुझ्याकडून तरी माझा अपेक्षा नाही होती. आणि ज्या बुवाकडे शिकतस तो बुवा माझ्या पंचक्रो शिकले. प्रदीप पांचाळ त्यांच्या बरोबर 4 कार्यक्रम केले बुवा, कधीही उन्मत्तपणा केला नाही बुवा त्याने. देव माणूस माझ्या देवगड तालुक्यातला एकदा प्रदीप पांचाळ बुवासाठी जोरदार सर्वांनी काढावा प्रामाणिकपणे सांगतोय. माझ्या देवगड तालुक्यातले एक रत्न त्यांच्या बाजूपण चाल घातलं म्हणजे त्यांचा. अरे मामा मोटारे पाठी मारूच होत मोटार किती मारत रे बरं घातलं ना ठीक आहे पैसे तरी घेऊ नको विद्यार्थ्यांकडून. मी शिकवशी तू सगळ्यांना मी शिकवशी असं माझा तुझ्या आणि कोणाच्या वादाने तर माझा जाऊची गरज नाही. आतापर्यंत माझा जर वाटत बुवा तर मी स्पष्ट बोलतोय आणि म्हणून माझे तारखे सगळे बुक मी आता सांगतोय त्यांचे बोल. 10 तारखेपर्यंत आता फोनच करायचो ना माझा बुक. एक सांगतोय तू सांगतोस ना मग मी प्रामाणिकच्या परमेश्वराला सोडून सांगतोय तुम्ही मायबाप भटरी शोधते मानायला नको मानू. पण अरुण घाडी
मला तुमची पट्टी ती विलास पाटील कोणच्या पट्टीतला तू वाटतच नाही. एक तरी गाणं असं दाखवणं, अरे गोड श्रीधर मुणगेकर, अजित मुळम, प्रदीप पांचाळ ही रत्न कशी गातात ती बघ. आणि तू सांगतो मी सगळा स्वतः बसवतो, आम्ही बोटियाने खेळतो घराकडे. हो बोटिया नसले तर पोरगे घेतो आणि त्यांच्या बरोबर खेळतो. तू बघा कोण कीपर नाही, तू बघा खेळतो. लहानपणी तरी खेळस, लहानपणी तू खेळी येतोस डॉक्टर डॉक्टर, त्याच्यामुळे तू राहून असतो. काय सांगतो, तुम्ही जे बोलणार तेवढं मी फेडणार. तुझी हिंमत रे, तुझी हिंमत चाल, किती बोलतो असतो मी बघतोय. तुझं तरी वाट लावली नाही तर माझी तरी वाट लावून जाईल, लक्षात ठेव. तुम्हाला गीत का आले काय, हा आऊस कसली ती माकडी तुम्हाला काय गम्म झाली. ह्या खरा काय खोटा आता कधी वाचलंच तू या पण ह्या खरा काय खोटा, ह्या वाचलेला खरा काय खोटा. पण मी मगाशी सांगितल्या माकडी मी का खरा ना का हो एवढे आऊशी बळावले नाही हो बरा खाली लागू ती माकडीने की कथा. तू माकडीने का तुझ्या नावावर खेळा घालून घेतो. माकडा वेगळी आणि माणूस वेगळो. माकड ए एक लक्षात किती बघ ना एक लक्षात ठेव. तुमचा तुमचा सांगते कुडाळवासी यांना माझ्या विश्वास ठेवतो असलो तर ठेवा, कारण या कुडाळ तालुक्यातला ह्या सुद्धा रक्त हा लक्षात ठेवा. माझो मामा सुद्धा या कुडाळ पिंगोळीत होता, त्याच्यामुळे मी जर तुम्ही माझ्या भेदभाव करता माका तर चालला झाला. लोकांचा सामान्य हे मिळा बोलू हा काय काय तुम्ही विचारले त्याच्यात हा माणूस वेगळो आणि माकडी वेगळी. माकडी काय करता कोण होय असा माझा उडी मारता खाल्ली माणूस मारी पोरा करून पुळवस पुळव. तू एक मी तुमका सांगतोय माझा शब्द हा ह्यो आता रुपावली ना ह्यो गजरात काही करू शकत नाही. बघा काय काय गोवांची पद्धत आहे, रुपावली पर्यंत पेटावून घ्यायचा आणि मग तू एक माझी आज तुका ह्या मायबाप भजनी श्रोत्यांच्या समोर विनंती हा. तुका जर हिंमत असा तू अरुण घाडी जर आशील तर माझी फक्त कळ काय एखादो माझो मुद्दा सोडून माझे मुद्दे सोडून हा तू माका म्हण कुत्र्या बित्र्या काहीतरी म्हण ना माझा तरी म्हणाल नाही गेली नाही ना. अरे ताप सांगते तू बोल ना माका टार्गेट कर. तू नाही काय करू शकत आता बोलू शकत नाही माझी चॅलेंज असतात. तू बोलून बघ रे चल मग बघतो मी काय काय हरी दादा रंगा होई तो सांगता पेटा होई. किती पेटवतेलस तू आता बघते ना मी गजरात काय पेटवत होतो. धू धू धुईन तुका धू धू धुईन लक्षात ठेव. असू दे या ठिकाणी भजनी बुवा नवीन गावडे यांच्याकडच्या बाबतीत घालत नाही कारण तेवढा माका वेळ पण नसता बुवा. तू मग तिने प्रांताने जो राग आढळले ना तो बघ जवळपास तुझा भाई गावता आला आहे. दोन चार राग घेत जागम्मा पप्पो घराकडे झोपले चल आ